त्यांचा कोतवालांना सदोष श्रेणी मिळत नाही. तोपर्यंत एकाही कोतवालांनी कामावर जायचं नाही. सर्व महाराष्ट्रातील कोतवालांना विनंती आहे की जोपर्यंत सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळत नाही तोपर्यंत सजावर किंवा कामावर उपस्थित राहायचं नाही. विभागीय कार्यालय नाशिक येथे गेल्या 36 दिवसापासून आमरण उपोषण आणि आंदोलन चालू आहे. यासाठी चालू आहे की महसूल विभागातला जो शेवटचा घटक आहे, जो शासनाची तिजोरी भरण्याचं काम या ठिकाणी मोठ्या इमानदारीने करत आलेला आहे कोतवाल. या कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीच्या प्रश्नासाठी आज महसूल विभागातला कोतवाल लढा देत आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे अतिशय कर्तव्यदक्ष असे म्हणून ओळखले जाणारे आमचे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण जो निवडणुकीच्या आधी महसूल विभागातल्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्याचा जो शब्द दिला होता ते शब्द आमचा पाळावा आणि या गोरगरीब कोतवालांना चतुर्थ श्रेणी देऊन न्याय द्यावा. गेल्या 4 वर्षापासून आम्ही साहेबांच्या शब्दाला मान देऊन थांबत आहोत. फार अडचणीच्या काळात आम्ही आज जीवन जगत आहोत. 5010 रुपये एवढ्या मानधनामध्ये महिना काढणं किंवा जीवन जगणं आज तर मला वाटत नाही. आपल्या महाराष्ट्रामधला कोणत्याही तालुक्यातल्या गावामध्ये आपण 5010 रुपयामध्ये जीवन जगूच शकत नाही. आपल्या माध्यमातून माननीय साहेबांना विनंती आहे की आम्हाला गोरगरिबांना एकदा न्याय द्या आणि एकदा चतुर्थ श्रेणी तुम्ही आम्हाला जर दिली तर आम्ही आयुष्यभर आपले उपकार आपले ऋण कधीही विसरणार नाही. आज महसूल विभागातला कोतवाल प्रत्येक काम महसूल विभागातले करतो, मग टपालचं काम असू द्या, मग निवडणुकीचं काम असू द्या, वसुलीचं काम असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं, माननीय तहसीलदार साहेबांपासून ते माननीय कलेक्टर साहेबापर्यंतचे प्रत्येक कामं सांगितलेली आम्ही इमाने आयतबारे करतो. आपल्या माध्यमातून माननीय महसूल मंत्री साहेबांना विनंती आहे, आपण जो दिलेला शब्द आहे तेवढा एकदा पाळा आणि गोरगरीब कोतवालांना चतुर्थ श्रेणी म्हणून देऊन न्याय द्यावा.